राष्ट्रीय हरित लवादानं कुठल्याही संस्थेची इमारत, सरकारी संस्था आणि सरकारी इमारतीसह देशातील सर्व वास्तूंना जल पुनर्भरण अर्थातच रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं अनिवार्य केलं आहे. पण त्याची अंमलबजावणी होतीये का? पाहूया भंडाऱ्यातला रियालिटी चेक. भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि इतर कुठल्याही शासकीय कार्यालयात जल पुनर्भरण यंत्रणा लावण्यात आलेली नाही. जनतेला पाणी वाचवण्यासाठी जनजागृतीचं काम जिल्हा परिषदेकडे आहे, मात्र दिव्याखाली सांधार आहे. नवीन नियम अशा पद्धतीचा आहे की एखाद्याला घराची परवानगी जर द्यायची असेल तर त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची त्यांनी उपाययोजना केलेली आहे की नाही त्याच्या बांधकामामध्ये, याचा त्या ठिकाणी विषय केला जातो. पण अशा पद्धतीचं कुठेही काटेकोरपणाने नियम पाळले जात नाही. जर शासन स्वतःच्या इमारतींनाच रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सिस्टम नाही लावू शकत तर लोकांना जागृत करण्यासाठी त्यांच्याजवळ काय तथ्य राहील? राष्ट्रीय हरित लवादानं कुठल्याही संस्थेची इमारत, सरकारी संस्था, सरकारी इमारतीसह सर्व सरकारी कार्यालयांना जल पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं अनिवार्य केलंय. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून हरित लवादाच्या या आदेशाचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय. माधव चंदनकर, Zee 24 तास, भंडारा.